आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. असं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रीयांना एक मुठी मध्ये बांधणारी जर कुठली ताकद असेल तर ती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या मराठ्यांमध्ये आहे. आणि आपण आज या ठिकाणी हे सगळ्यांनी एकत्रित येऊन दाखवून दिलेलं आहे. आजच्या या वैचारिक चळवळीला एक वेगळी दिशा देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. कुठल्याही पद्धतीचं गालबोट लावू नका, कुठल्याही पद्धतीचं अहिंसक हिंसक वळण आपण आपल्या या चळवळीला देऊ नये असं आवाहन सगळेजण या ठिकाणी करत आहेत. तुम्हाला आठवण करण्यासाठी सांगते की जेव्हा शिवाजी महाराजांचे मावळे सैन्य घेऊन निघायचे ना, तेव्हा त्यांना देखील हुकूम केलेला होता की माझ्या शेतकऱ्याच्या भाजीला देखील धक्का लागला नाही पाहिजे, त्याच्या देठाला देखील धक्का लागला नाही पाहिजे आणि मावळे ते सगळं पाळायचे. मग तुम्ही आम्ही जर शिवरायांचे मावळे असतील तर आम्हाला हे आवाहन करायची गरजच पडायला नको. या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की या संपूर्ण समाज एकवटलेला आहे. आज आपली मूठ बांधल्या गेलेली आहे. या मुठीला जर आपल्याला ताकद द्यायची असेल तर आपण सगळ्यांनी अहिंसेच्या मार्गाने जाऊन आपलं मानणं शासन दरबारी मांडायला हवं. या ठिकाणी बरेचसे प्रतिनिधी या लोक एका वस्तूला धक्का न लावता हे आमचं आंदोलन आहे, हा आम्ही यशस्वी करून दाखवू. चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सर्व समाजाचा साहेब आपल्याला पाठिंबा मिळत आहे. आज बहुजन समाज एकवटलेला आहे. एक काडी घेतली तर लगेच तुटते, पण एखादा काडीचा बिंडा लाकडाचा बिंडा मोडायला गेला तर तो कधीच कुणालाच मिटत नाही व तोडता येत नाही. आणि हीच लाकडाची बिंडाची जी मोड आहे ती मूठ आपण आज आवडलेली आहे. आणि या आवडलेल्या मुठाला त्या ठिकाणी शासन दरबाराला न्याय द्यावाच लागेल, दाद द्यावीच लागेल. आणि हा प्रत्येकाचा आवाज आज आपण त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवायचा आहे. पुनश्च एकदा तालुक्यातील सर्व उपस्थित मान्यवरांना, माझ्या भगिनींना, मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी, आपण सगळ्यांनी खरं तर या ठिकाणी येऊन शपथ घ्यायला पाहिजे की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हे आंदोलन चांगल्या पद्धतीने करू आणि आमच्या हक्काचं जे आहे ते आम्ही आमच्या पदरात पाडून घेऊ. एवढंच बोलते आणि मी थांबते.